सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या काळात जिल्हा बँकेची चांगलीच भरभराट झाली आहे. त्यामुळे जरी आमदार झाला तरी आणखीन 20 वर्ष जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून कार्यरत राहा अशा शुभेच्छा माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सतीश सावंत यांना दिल्यात. पाहुयात. चला, मला असं वाटायचं की पैसे पाठवले की कामं होतात, पण आता माझ्या लक्षात आलं की मी एवढे पैसे पाठवले कोणीच पैसे खर्च केले नाही. मत्स्यपालनाला पाठवले, कोंबडीच्या पालनाला पाठवले, गायींच्या पालनाला पाठवले, शेळी मेंढीला पाठवले. शेवटी आल्यानंतर मला प्रश्न करतो की हे सगळं आहे कुठे. म्हणजे मत्स्यपालनाला जी महिलांना पिंजरे दिले, बिचाऱ्यांचे पिंजरे तयार आहेत आणि ते पाण्यात सोडायचे राहिलेले आहेत. शेवटी असं आहे की आपण आल्याशिवाय पाण्यामध्ये पिंजरेसुद्धा जर जाणार नसतील तर आपल्याला शेवटी इथे यायलाच लागेल आणि इथंच बसून ही कामं करून घ्यायला लागतील. आणि जर मी सांगतो की सावंत साहेबांसारखे जर चेअरमन साहेब तुम्ही पुढचे आणि 20 वर्ष चेअरमन राहा, म्हणजे आमदार झाल्यानंतर सुद्धा चेअरमन राहा जिल्हा बँकेचे. आणि शेवटी चेअरमन कसा पाहिजे की जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असते आणि शेतकरीच हा जिल्हा बँकेचा चेअरमन पाहिजे. आणि त्याच्यामुळे सावंतसाहेब जरी राजकारणामध्ये असले तरी ते हाडाचे शेतकरी आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.